आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. मनोज जरांगेंच्या पायी मोर्चाचा आज दुसरा दिवस. जरांगेंचा मोर्चा नगरच्या दिशेनं रवाना. मला काही त्रास दिला गेला तर मराठा समाज वर्षानुवर्ष आंदोलन सुरू ठेवेल. मराठा समाजानं मला शब्द दिलाय त्यामुळे मला भीती नाही. जरांगेंचा सरकारला इशारा. मनोज जरांगेंची पदयात्रा आज अहमदनगरमध्ये प्रवेश करणार. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अहमदनगर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. आम्ही संविधान हातामध्ये घेत नाही, तुम्ही घेऊ नका. तुम्हीही संविधानाचा आदर करायला हवा. दादागिरीची भाषा का करता? मनोज जरांगेंची अजित पवारांवर टीका. मुंबईत येऊ नका, मुंबईत येऊ नका म्हणजे ही कोणची पद्धत आहे? ही कोणची भाषा आहे? मुंबईत येऊ नका म्हणजे काय भाषा आहे? दादागिरी शंभूराजे देसाई हे बघा, दादागिरीची भाषा नाही. मुंबईत येऊ नका म्हणजे काय? म्हणलं तुम्ही मुंबईत काय करता? पेढा नफा. मराठा आरक्षण दिलं नाही तर नेत्यांनी आमच्या गावामध्ये यायचं नाही. मनोज जरांगे पाटलांकडून पुन्हा गावबंदीचा इशारा. मराठा समाजाचा शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण तपासणीचं काम युद्धस्तरावर होणार. 23 तारखेपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. उद्धव ठाकरेंचा आजचा शिवनेरी दौरा रद्द. हेलिकॉप्टर उतरवण्यास परवानगी न मिळाल्यानं दौरा रद्द झाल्याची सूत्रांची माहिती. ज्या दिवशी ईव्हीएम जाईल तेव्हा भाजपा ग्रामपंचायतही जिंकणार नाही. खासदार संजय राऊतांचा भाजपवर हल्ला बोल. एसीबी कारवाईनंतरही ठाकरे गडाचे आमदार मतदारसंघाच्या दौऱ्यावर. रत्नागिरीमध्ये राजन साळवींकडून कॅरम स्पर्धेचं उद्घाटन. पदाधिकाऱ्यांसोबत लुटला कॅरम खेळण्याचा आनंद.